राज्यातल्या साखर उद्योग सध्या संकटात आहेत. साखर कारखान्यांसमोर नेमक्या कोणत्या अडचणी आहेत याबाबत आमचे प्रतिनिधी मंगेश शिवटेंनी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. राज्यातील बहुतांशी सहकारी साखर कारखान्यांना FRP प्रमाणे दर देणं जवळपास मुश्किलीचं बनलेलं आहे आणि अशातच साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंहजी मोहिते पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, निवेदन दिलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः विजयसिंहजी मोहिते पाटील आहेत. दादा, कशा पद्धतीनं साखर उद्योगाच्या समोर संकट आहे? ते कोणच जे उपपदार्थ आहेत, मोलासेस असतील किंवा इतर जे अनेक पदार्थ आहेत, त्यांच्यासुद्धा दर घटलेले आहेत. कशा कशा समस्या उभ्या आहेत? की 265 लाख टन साखर हिंदुस्थानामध्ये तयार होईल अशा प्रकारचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये 100 लाख टन साखर उत्पादन होईल अशा प्रकारचं आहे आणि पुढच्या वर्षी कारखाना सीझन सुरू होण्याच्या पूर्वी 100 लाख पूर्णपणे देशात 100 लाख टन शिल्लक राहील साखर. म्हणजे साखर सरप्लस झालेली आहे. हिंदुस्थानामध्ये साखरेचं उत्पादन जास्त झाल्यामुळं बाहेरच्या देशामधली साखर ही सुद्धा आता कमी कमी दर पडत आले, कारण आपण सबसिडी द्यायचा निर्णय भारत सरकारने केला 400 रुपये, ते आणखीन वाढवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं की FRP देण्याकरता म्हणून अडचण होती, FRP दिली पाहिजे, त्यात दुमत असायचं काय कारण नाही, तसंच केलं पाहिजे. FRP देण्याकरता म्हणून साखर कारखानदारी साखर संघ हे भारत सरकार अर्थमंत्री नगरविकास तुमच्या फूड अँड शिव सप्लाय मिनिस्टर आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री ह्यांच्याकडे आम्ही मागे पण गेलो होतो नागपूरला, आता पण काल पण जाऊन त्यांना भेटलो. त्यांना ह्याच्याकरता मार्ग काढण्याकरता म्हणून 700 रुपये कमीत कमी नुकसान होते, ते 700 रुपयाचं अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावावरती द्यावं आणि भारत सरकारने द्यावं, राज्य सरकारने द्यावं, कसं करायचं ते करावं, पण ते द्यावं अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे. नक्कीच दादा, 22 जानेवारीला मला वाटतं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीला आपण भेटला होता, मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तातडीने याच्यावर तोडगा काढावा असं म्हटलं होतं. पण केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघत नाही असं एकंदरीत पाहायला मिळतंय का खरं? नाही, त्यांनी एक्सपोर्ट साखर करण्याकरता म्हणून 400 रुपयाचा निर्णय त्यांनी केलेला आहे, पण ह्याच्यावरती भागत नाही म्हणजे कसं, 700 रुपयाचं प्रति टन जर नुकसान होत असेल 700-800 रुपये तर अडचणी होऊन बसलेली आहे. म्हणून आपण मागणी काय केली होती की जे कारखान्यांना कर्ज दिलेलं आहे ते कर्जाचं रिशेड्युलिंग केलं पाहिजे, 10 वर्षाचं, 15 वर्षाचं, 20 वर्षाचं, मागच्या काळामध्ये केलं होतं तसं करावं आणि वफर स्टॉक करावा, अशा प्रकारची मागणी आहे. दोन मागण्या मोठ्या महत्त्वाच्या आहेत, ते जर झालं तर चांगलं होईल. आणि मागच्या वर्षी आपल्याला FRP देण्याकरता म्हणून भारत सरकारने कर्ज दिलं, ते कर्ज माफ करावं आणि पुढच्या वर्षाकरता म्हणून FRP देण्याकरता अनुदान द्यावं अशी मागणी आपली आहे. नक्कीच, त्याचबरोबर दादा, सहकार मंत्री ठाम आहेत, FRP प्रमाणे जे दर देत नाहीत त्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. इन्कम टॅक्सच्या सुद्धा अनेक कारखान्यांना नोटिसा येतात. सरकार विरुद्ध सहकारी साखर कारखानदारी असा एक उभा वाद आता कुठेतरी पाहायला मिळत नाही. वाद घालण्याचं वाद आम्ही घालणार नाही, कारण FRP दिली पाहिजे, दुमत असायचं काय कारण नाही, द्यावं अशा प्रकारची मागणी आहे आपली, लोकांची मागणी आहे, आपलं आपण म्हणणं आहे. त्याकरता मदत करावी सरकारने, राज्य सरकारने, भारत सरकारने. मागच्या काळामध्ये मी पण मंत्रिमंडळात होतो, त्यावेळी विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ट्रान्सपोर्ट सबसिडी दिली होती, परत वाहतूक तुमच्या साखर एक्सपोर्ट केली होती, त्याकरता सबसिडी भारत सरकारने राज्य सरकारने दिली होती, अशा प्रकारच्या सबसिडी दिल्या होत्या आणि रेकॉर्ड लॉस दिला होता. तसंच भारत सरकारने मागच्या काळामध्ये रिशेड्युलिंग करण्याकरता जी मदत केलेली होती की त्याला परवानगी दिली होती 20 वर्षाची, असं द्यावं अशा प्रकारची मागणी आहे. शेवटचं पण दादासाहेब, पवारसाहेब कृषीमंत्री असताना त्यांनी सुद्धा एक सुवर्ण मुद्दा काढायचा प्रयत्न केला होता. अशीच परिस्थिती जेव्हा तयार झाली होती, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळले होते, तेव्हा एक कसा सुवर्ण मुद्दा काढण्यात गेला होता. आणि शेवटचा प्रश्न की सरकारनं जर थेट अनुदान द्यायचं म्हणलं शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, तर कशा पद्धतीनं हा तोडगा निघू शकतो? तर असं आहे की माननीय पवारसाहेब जेव्हा कृषीमंत्री म्हणून होते, त्यांनी फार मोठी मदत राज्यातल्या देशातल्या साखर कारखान्यातील सगळ्याच क्षेत्रामधल्या, डेअरी असेल, साखर कारखाने असतील, शेती असेल, याच्याकरता फार मोठी मदत झालेली आहे. पण 75,000 कोटी रुपयाचं कर्ज अख्ख्या देशामधलं माफ केलं, 75,000 किती गंमत नाही, 75,000 कोटी रुपये माफ करणं काय सोपं नव्हे. आणि मागच्या वर्षी जसं आपल्याला FRP देण्याकरता अडचण होती, तसं शुगर डेव्हलपमेंट फंडामधून पैसे आपल्याला कर्ज म्हणून दिलेलं आहे. पण आजची परिस्थिती गेल्या वर्षी परिस्थिती साखरेची तशीच, यावर्षी परिस्थिती तशीच, त्याच्यामुळं आता साखर कारखान्यांच्या समोर फार मोठं समोर संकट उभं राहिलेलं आहे. पुढच्या वर्षी साखर कारखाने चालू कसे करायचे हा प्रश्न मोठा आहे. त्याच्यामुळं मागचं कर्ज ते कर्ज माफ करावं, रिशेड्युलिंग करून द्यावं आणि या वर्षाकरता म्हणून शेतकऱ्यांच्या नावावरती डायरेक्ट पैसे 700 रुपये त्यांनी द्यावेत अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे, ते करावं. नक्कीच, धन्यवाद दादा. एकूणच साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, तातडीनं एक सुवर्णमध्ये काढून या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. तरच येणाऱ्या काळामध्ये हा उद्योग टिकेल आणि या उद्योगावर संबंधित असणारे लाखो ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपला उदरनिर्वाह सुरू ठेवू शकतील. कॅमेरापर्सन अनुप कुलकर्णीसह मंगेश शिवटे, साम TV.
मुंबई।